आर्यन खान प्रकरणात बी जे पीवर निशाणा साधणारे महाविकास आघाडीचे मंत्री म्हणून नवाब मलिकांनी मागच्या वर्षी मीडियामध्ये चांगलंच फुटेज मिळवलं होतं पण तेवीस फेब्रुवारीला त्यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणात अटक केली आणि पुन्हा एकदा ते चर्चेमध्ये आले भंगारवाला ते कॅबिनेट मिनिस्टर असा नवाब मलिकांचा प्रवास अनेकांना माहिती असेल पण याच नवाब मलिकांनी कधी काळी भाजपचे मातब्बर नेते असलेल्या प्रमोद महाजनांविरुद्ध निवडणूक लढवली होती हे किती लोकांना माहिती आहे तर मंडळी नवाब मलिक हे मूळचे आहेत उत्तर प्रदेशचे कुटुंबाच्या व्यवसायानिमित्त ते मुंबई स्थायिक झाले तिथंच त्यांनी आपलं पदवीचं शिक्षण घेतल्यावर कुटुंबाचा व्यवसाय सांभाळला होता पण राजकारणात असलेली त्यांची आवड त्यांना एका नवीन संघटनेकडे नवीन पक्षाकडे घेऊन आली ज्या संघटनेचं नाव होतं संजय विचार मंच संजय गांधी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी मनेका गांधी यांनी या पक्षाची स्थापना केली होती ज्याचं काम नवाब मलिक यांनी ऐंशीच्या दशकामध्ये केलं फक्त कामच नाही तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी याच पक्षाकडून निवडणूक देखील लढवली होती तर झालं असं की एकोणीसशे चौऱ्याऐंशीला लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या देशभरात काँग्रेसची लाट होती तेव्हा उत्तर पूर्व मुंबई लोकसभेत दोन तगडे उमेदवार रिंगणात होते काँग्रेसकडून गुरुदास कामत आणि भाजपचे होते प्रमोद महाजन पण या दोघांसोबत अन्य काही उमेदवार होते जे आपलं नशीब आजमावू पाहायचंय त्यातले ते एक उमेदवार होते ते म्हणजे नवाब मलिक ज्यांनी थेट खासदारकीच्या निवडणुकीमध्ये गुरुदास कामत आणि प्रमोद महाजन यांच्यासारख्या नेत्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती पण निकालाचं काय झालं काँग्रेसच्या लाटेत प्रमोद महाजन जवळपास पंच्याण्णव हजारांनी पदले गुरुदास कामत यांनी एक हाती विजय मिळवला आणि नवख्या नवाब मलिकांनी देखील फुल ना फुलांची पाकळी म्हणत सव्वीसशे वीस मतं मिळवली होती आता तेव्हा जरी लोकांनी त्यांची मजा गंमत उडवली असली तरी येणाऱ्या काळात त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केले बाबरी मस्जिद प्रकरणानंतर ते सपा पक्षात गेले तिथंच त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि ती जिंकलीसुद्धा नंतरच्या काळात ते सपातून राष्ट्रवादीत गेले आणि आजवर पाच वेळा ते विधानसभेवर निवडून आलेत दोन हजार एकोणीसला जेव्हा राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं होतं त्यावेळी त्यांना मंत्रिपद देखील दिलं नंतर सरकार गेलं आणि त्यांचं सध्या ते तुरुंगात आहेत पण मीडियाच्या चर्चेत ते आजही कुठं ना कुठं पाहायला मिळतात भंगारवाला म्हणून हिनवल्या गेलेल्या या पठ्ठ्याने भलेही पहिल्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ला असेल पण नंतरच्या काळात त्यांना मिळालेलं यश हे नाकारून देखील चालणार नाहीत बाकी दाऊदसोबत असलेल्या त्यांच्या संबंधाचा काय निर्णय यायचा तो कोर्टामधून येईलच तोवर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच एका राजकीय किस्स्यासोबत सत्तावारीच्या पुढच्या भागात धन्यवाद